धुळे जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा अधिक असताना नागरिकांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना 15-15 दिवस पाणी पुरवठा केला जात नाही आणि यामुळे समाजवादी पार्टीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांना पाण्याची बॉटल देऊन पाणी पाजा आंदोलन केलं. मागील दिनांक 4 मेला वळजई रोड मायक्रो जलकुंभावरील पाणी पुरवठा करण्यात आला होता तेव्हापासून काही भागात गुरुवारी 18 मे रोजीपर्यंत पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. मागील काही दिवसात संबंधित अधिकारी व ओव्हरसिअर यांच्याशी भेटून व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊनही पाणी पुरवठा आज पावे तो सुरित करण्यात आलेला नाही. भाजपाची एक हाती सत्ता असून सुद्धा मनपाचे महापौर व पदाधिकारी यांचा प्रशासनावर कोणताही वचक नसल्यामुळे मनपाचे मनमानी कारभार सुरू आहे. प्रत्येक विभागात काही ना काही गबाड सुरूच आहे. त्याच्यात पाणी पुरवठा विभागात अत्यंत निष्काळजीपणानं पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुरू आहे व नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. याचाच निषेधार्थ गुरुवारी रोजी सकाळी महानगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या दालनात पाणी पाजा आंदोलन करून प्रशासनाचे व सत्ताधारी भाजपाचा समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे निषेध करण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर सरफराज अन्सारी, जमील मंसुरी, गुड्डू काकर, मुख्तार मंसुरी, निहाल अन्सारी, जिया अन्सारी, हाजी खुर्शीद, मोहम्मद हुसेन आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट. 10-15 दिन से कबीरगंज जनता सोसाइटी, हजार खोली, आजाद नगर, मिल्लत नगर, इन पूरे परिसर के अंदर पानी पुरवठा बंद किया गया है या हो नहीं रहा है. हम आज महापालिका के अंदर पानी पिलाओ आंदोलन करने के लिए आए हैं और हमने उपायुक्त साहब को, सेनेटर साहब को और इन लोगों को एक आंदोलन किया और उनको हमने खुद पानी पिलाया है. इस पानी पिलाने का मतलब ये है कि आपको शर्म आनी चाहिए. आप प्रशासन बने बैठे हैं, आप लोग सीनियर अधिकारी हैं, उसके बावजूद भी शहर के अंदर पूरा पानी होने के बावजूद भी आप शहर के नागरिकों को पानी नहीं पुरा पा रहे हैं. आज हमने सब लोग मिलकर इनको एक आंदोलन किया है और उनको वापस कहा है कि अभी की अभी जब तक हम लोग यहाँ से हिलेंगे नहीं, जब तक हमको पानी देंगे नहीं. साहब ने अभी आश्वासन दिया है कि आप लोग यहीं रुको. आजाद नगर, जनता सोसाइटी, अलंकार सोसाइटी, अंबिका नगर में अभी पानी छोड़ा जाएगा, इन लोगों को पानी मिलेगा, जब तक हम लोग यहीं रहने वाले हैं.